तमाम शहरवासियांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जनसमन्वय बैठकीत केले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक सभागृहात जनसमन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस डीसीपी बापूसाहेब बांगर, मधुकरराव चव्हाण, एसीपी दरेकर, फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत मार्गदर्शने करताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यात प्रत्येकाने योगदान देण्याचं आवाहन केलं. ही मीटिंग कुठेतरी रस्त्याच्या कडेला कॉर्नरला व्हायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. कारण आपण सर्वजण आम्ही यायच्या अगोदर तुम्ही इथं पोहोचलेले आहात सोलापूरमध्ये, बरोबर आहे ना? माझ्या बरोबर तर कोण आलेलं नाही ना, आणि आम्ही गेल्यानंतर सुद्धा तुम्ही इथं असणार आहात. कोणाचा विचार आहे सोडून कुठं दुसरीकडे स्थायिक व्हायचा? तर तसं नसेल तर शहरामधली जे काही घटना आहेत, सुव्यवस्था आहे, ते सगळं राखण्याचे प्रमुख म्हणजे प्रथम जबाबदारी आपली सगळ्यांची असं माझं स्पष्ट मत आहे. शहरवासियांनी स्वतःच्या घरापासूनच शिस्तीला सुरुवात केल्यास शहरात शांतता नांदेल असंही ते म्हणाले. आता कुठलंही गाव, समजा माझं गावाचं नाव जर तुम्ही घेतलं आणि आसपासच्या परिसरात किंवा तालुक्याला जाऊन जर विचारलं की अरे हे गाव कसं आहे, तर तुम्हाला सांगणार लोक की अरे गाव बेकार आहे. ते कशावरून सांगणार? तशी गावाची ओळख का होते? बरोबर आहे, काहीतरी पूर्व इतिहास असल्याशिवाय तसं ओळख होत नाही. मला असं म्हणायचं नाही की आपल्या सोलापूरबद्दल माझं किंवा कुणाचं तसं मत आहे. माझं मत असं आहे की गाव हे गावातल्या लोकांमुळे घडत असतं. ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, नगरसेवक अमोल शिंदे, प्रताप चव्हाण, सोहम लोंढे, किरण पवार, योगेश पवार, हेमा चिंचोळकर, श्रीकांत घाडगे आदी नेतेगणांनी अनेक समस्या आणि प्रश्न मांडले. सर्वात मोठी ज्याचा वाहतुकीची समस्या सांगितले त्यात एक महत्वाची सूचना अशी आहे की जे सिद्धेश्वर हायस्कूल असेल, गुमवी शाळा असेल, फादर हायस्कूल जे शाळा असतील त्या शाळेच्या बाहेरची वाहन उभा राहतात, त्यामुळं बरेचसे ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात झालेले तर होतात. आता एखाद्या शाळेच्या आवारामध्ये जर शाळा संचालकाने जर जागा केली तर ती वाहनं रस्त्यावर बंधनकारक आहे की ती वाहनं आजच त्यांची असली पाहिजे. परंतु त्याच्यावर आतापर्यंत कोणी काय केलेलं नाही. तर एक महत्वाची सूचना तेवढी आहे. साहेब, एफ सी पोलीस स्टेशन असं आहे की एफ सी पोलीस स्टेशनला आजवरच्या इतिहासामध्ये प्रत्येक वेळेस एक कार्यक्षम अधिकारी असतो. गेल्या 2-4 अधिकाऱ्यांमध्ये म्हणजे सूर्यकांत पाटील असतील, आम्हाला असं वाटलं की आता पाटील साहेब चार्ज सोडतील तर खऱ्या अर्थाने तेवढा सक्षम अधिकारी आम्हाला मिळेल का? आणि त्यानंतर जगताप साहेब आले. जगताप साहेबांनी कदाचित त्यांच्यापेक्षा एक चांगली जबाबदारी स्वीकारली आणि जगताप साहेबांनी ज्या पद्धतीने सांभाळल्यानंतर आम्हाला असं वाटलं की जगताप साहेब चार्ज सोडताना आता नवीन आलेले अधिकारी त्या सक्षम पद्धतीनं ही जबाबदारी पेलतील. कारण काय, एफ सी हद्द अशी आहे. पण मला कदाचित असं वाटतं की त्यांच्यापेक्षाही उजवी कारकीर्द आज साहेबांच्या हातनं होती. पोलीस स्टेशन अंतर्गत रहिवासी इलाका वाढलेला आहे. आता चालुके साहेबांनी म्हणल्याप्रमाणे की या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 8 चौक्या आहेत, परंतु 8 चौक्या नसून 7 चौक्या आहेत. एक चौकी वर्षाखाली उद्घाटन झाला पण ते बंद पडून बरेच दिवस झालं. इथं आता जंगल म्हणजे गवत वगैरे वाढलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून तो आनंदगावपर्यंत रस्ता आहे, मोठा रस्ता. त्या रस्त्यावरती रोज रात्री 11-12 नंतर मुलं वाढदिवस रस्त्यावर वाढदिवस करून गोंधळ करत असतात. बेशिस्त रिक्षा चालक, वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, नवी पेठसह विविध भागातील वाढते अतिक्रमण, फोफवणारा वेश्या व्यवसाय यासह अनेक महत्वपूर्ण विषयांकडे नेतेगणांनी पोलीस आयुक्तांचं लक्ष वेधलं. नेतेगण, पदाधिकारी, विविध संघटना, सामाजिक संस्थेच्या प्रमुखांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर व प्रश्नांवर त्वरित कारवाई करण्याची ग्वाही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.